चला आज सुपापासून एक होम डेकोर आर्ट पीस बनवूया. कसा बनवायचा हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट. मी प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी होम डेकोर DIY आणि लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओज अपलोड करत असते. तुम्हाला जर या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉनही क्लिक करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे या छोट्याशा सूप पासून तुम्ही वॉल डेकोर कसं बनवू शकता. काही दिवसापूर्वी मी गावी गेले होते आणि तिथे मला हे छोटं बांबूचं सूप मिळालं. गावाला तर असे मोठ्या मोठ्या आकाराचे सूप धान्य निवडण्यासाठी पाखडण्यासाठी वापरतात, पण आता शहरामध्ये जर तुम्ही बघितलं तर ते तसं वापरलंही जात नाही. पण मला हे सूप इतकं आवडलं आणि हे सूप मी वॉल डेकोरमध्ये कसं कन्वर्ट करू शकते याच्या रिलेटेड मी विचार करायला लागले आणि मला एक आयडिया सुचली आणि तीच आयडिया मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण चालू करूया. हे वॉल डेकोर बनवण्यासाठी आपल्याला काय काय मटेरियल लागणार आहे ते पाहूया. इथे मी असं छोट्या आकाराचं बांबूचं सूप घेतलं आहे, काही ऍक्रेलिक कलर्स आणि ब्रश, एक पेन्सिल, बस आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे आणि आपण हे आपलं वॉल डेकोर बनवायला सुरू करूया. एके दिवशी मी पिंटरेस्ट चेक करत असताना मला हे पेंटिंग समोर आलं. तुम्ही जर आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये आधीपासून असाल तर तुम्हाला माहितीच असेल मी एक न्यू मॉम आहे, त्यामुळे जेव्हा मी हे बाल गणेशाचं पेंटिंग बघितलं तर मला हे रिक्रिएट करण्याचा मोह आवरला नाही, त्यामुळे हे पेंटिंग मी या सुपावरती रिक्रिएट करणार आहे. आता हे पेंटिंग सुरू करण्याआधी मी सुपावरती पेन्सिलने रफ ड्रॉइंग करणार आहे. पेन्सिलने ड्रॉइंग करण्याचा फायदा असा असतो की जर आपल्याकडून चुका जरी झाल्या तरी त्या आपण खोडून दुरुस्त करू शकतो, त्यामुळे नेहमी आधी पेन्सिलने ड्रॉ करत जा. आता माझं रफ ड्रॉइंग रेडी आहे आणि आता ऍक्रेलिक कलर यूज करून मी हे पेंटिंग पेंट करणार आहे. हे पेंटिंग तसं काढायला आणि रंगवायला खूप सोपं आहे. तुम्ही हे पेंटिंग सुपाऐवजी ड्रॉइंग पेपरवर काढू शकता आणि वॉटर कलर किंवा पोस्टर कलरने कलर करू शकता. तुम्ही जर हे पेंटिंग पेंट केलं तर त्याचे फोटोज माझ्याशी नक्की शेअर करा. आता आपलं सुपापासून बनवलेलं वॉल डेकोर रेडी आहे. हे वॉल डेकोर खिळ्याला अडकवण्यासाठी मी या सुपाच्या मागे एक सुतळी बांधली आहे आणि ही सुतळी मी त्या खिळ्याला अडकवणार आहे.
वॉल डेकोर बनवण्याची आयडिया कशी वाटली हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. ग्रेट फुल आर्ट ला सबस्क्राइब करा आणि रेग्युलर अपडेट साठी मला इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती फॉलो करायला अजिबात विसरू नका. असेच भेटत राहू नवीन नवीन व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत बाय.